पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आलेले लोक डोक्यावर छत असावं म्हणून झोपडपट्टीत राहत असतात. काही दिवसांपूर्वी SRAचे घर खाली करण्याच्या नोटिसा काहींना आल्या होत्या. त्यासंबंधी एक समिती गठित करण्यात आली असून नवाब मलिक, मंत्री असलम शेख आणि अनिल परब या समितीत आहेत. झोपडपट्टी तोडल्यापासून SRAचे घर मिळेपर्यंत ते घर विकण्याचा कालावधी 5 वर्षाचा करावा असा आमचा प्रयत्न आहे, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. मंत्र्यांची उपसमिती यावर निर्णय घेईल, तसेच शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या विषयासंदर्भात अवगत केले असल्याची माहितीही आव्हाड यांनी दिली आहे. कुलाबाच्या बदवार पार्कपासून दहिसरपर्यंत सागरी किनारपट्टीवर असलेल्या सुमारे 55 झोपडपट्ट्यांचा विकास म्हाडा आणि SRA यांनी एकत्र येऊन करावा अशी योजना प्राथमिक स्तरावर आहे. याची चर्चा मंत्रिमंडळासोबत केली जाईल अशी माहितीही आव्हाड यांनी दिली आहे. मुंबईतील विविडी चाळीची भूमिपूजन या महिन्यात मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याची घोषणाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. हा विचार आम्ही करतो आहोत आणि साधारण आता पहिली बैठक होईल. त्या बैठकीमध्ये हे सगळेच ते 2011 ज्यांना झोपड्यांना मान्यता मिळाली आहे त्यांची एक रक्कम ठरवायची आमचा विचार आहे, की एक रक्कम ठरवून घ्यायची की त्यांच्याकडनं एवढी रक्कम देऊन त्यांना खोली प्रदान करायची, खोली द्यायची. 10 वर्षापर्यंत तुम्हाला विकता येत नाही असा नियम होता, पण मागच्या सरकारने तो 5 वर्ष केला होता पण तो अंमलात आणला नव्हता. आम्ही तो अंमलात तर आणूच, पण त्याही पेक्षा पुढे जाऊन तो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट देऊन त्याची झोपडी ज्या दिवशी पडेल त्यानंतर 5 वर्ष असा करण्याचा विचार आहे, आमचा शासनाचा विचार आहे. माझी याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शरद पवार साहेबांशी चर्चाही झाली आहे. हा निर्णय जी सबकमिटी आहे, मंत्र्यांची जी उपसमिती आहे त्यांच्या मार्फत हा निर्णय अंतिम केला जाईल. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.